मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच्यात काही दुमत नाही आहे पण आता जे पूर्ण महाराष्ट्रभर जे मराठा समाजाचं जे आंदोलन पेटलं आहे याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार जबाबदार आहे जेव्हा मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जरांगे पाटलांना तीस दिवसाच्या आतमध्ये काही ना काही निर्णय घेऊ हे सांगितल्यानंतरही त्यांनी निर्णय घेतला नाही त्यांची इच्छाच आहे की हे आंदोलन भरकटलं पाहिजे याच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये फूट फूट पडली पाहिजे हा उद्देश त्यांचा आहे त्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे म्हणून काँग्रेस पक्षाची एकच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि आरक्षणचा निर्णय त्यांनी एक दोन दिवसात घ्यायला पाहिजे इतके आत्महत्या होऊन राहिले जाडफोड होऊन राहिली म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्र पेटल्यानंतर लोकांचं नुकसान झाल्यानंतर आरक्षण देणार आहे काय म्हणून मी शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर एक दोन दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्वरित निर्णय घ्यावा